नमस्कार, स्वागत आहे आपले संध्याज किचनमध्ये। आज आम्ही आपल्यासोबत इडलीची रेसिपी शेअर करणार आहोत। ही इडली आपण तांदूळ न वापरता उडदाची डाळ आणि इडली रवा वापरून करणार आहोत। ही इडली खूपच कापसासारखी मऊमऊ होते आणि जाळीदारही होते। त्याचबरोबर आधीही आपण चॅनलवरती इडलीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता। इथे एका बाउलमध्ये एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे। आता या डाळीमध्ये पाणी टाकून आपण ही 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। डाळ धुवत असताना अशी चोळून चोळून ती व्यवस्थित धुवून घ्यावी। आता यामध्ये पाणी टाकून आपण 1 चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत। मेथीच्या दाण्यांमुळे पीठ आंबण्यासाठी मदत होते। आता हे आपण 4 तासांसाठी झाकून भिजण्यासाठी ठेवून देऊयात। 4 तासांनंतर डाळ छान अशी भिजलेली आहे। आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून बारीक अशी दळून घेणार आहोत। बघू शकताय तुम्ही, डाळीची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे मी इडली रवा घेत आहे। इडली रव्यामुळे इडल्या अगदीच स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अशा होतात, त्यामुळे नक्कीच आपण हा वापरून पाहावा। आपण कोणत्याही ब्रँडचा इडली रवा घेऊ शकता। इथे मी 2 कप हा रवा घेत आहे। 2 कप इडली रव्यासाठी आपल्याला 1/2 कप पाणी या रव्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी ओतल्यानंतर 10 ते 15 मिनिटांकरता हे असेच ठेवून द्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेले दिसेल। थोडेसे पाण्याचे प्रमाण राहिल्यास आपण ते निथळून बाजूला करू शकता। आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटलेली उडीद डाळ काढून घेतलेली त्यामध्ये हा भिजवलेला इडली रवा टाकावा। जर या रव्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त राहिले असेल तर हा रवा पुन्हा 10 मिनिटांकरता भिजू द्यावा किंवा जास्तीचे पाणी निथळून बाजूला करावे, नाहीतर हे मिश्रण खूप जास्त पातळ होईल। आता इडली रवा वाटलेल्या उडदाच्या डाळीबरोबर छान असा मिक्स करून घ्यावा। त्याचबरोबर आपल्याला हे बोरोसिलचे भांडे परचेस करायचे असेल तर आपण अमेझॉनवरती जाऊन हे परचेस करू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हे भांडे मायक्रोवेव सेफ आहे, त्याचबरोबर तुम्ही सर्विंगसाठी हे वापरू शकता किंवा मिक्सिंग पर्पजसाठीही आपण हे वापरू शकता। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे आपण झाकून ठेवणार आहोत आणि हे 12 ते 13 तास आंबवण्यासाठी ठेवून देणार आहोत। 12 ते 13 तासांनंतर हे झाकण काढूयात। पीठ आंबले आहे का ते बघावे। पीठ छान असे हलके झालेले दिसून येत आहे। यापूर्वीही थंडीमध्ये इडली डोसा पीठ आंबवण्यासाठी काय टिप्स वापराव्यात यासाठीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण चेक करावे। आता हे पीठ एकदा छान असे हलवून घ्यावे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे। त्याचबरोबर हे पीठ जरासे घट्टसर वाटत असल्यास त्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकू शकता। इथे मी 1/2 कप पाणी टाकलेले आहे। आता हे पीठ इडली करण्यासाठी अगदी तयार आहे। इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यावे। तेल लावल्यामुळे इडल्या जास्त चिकटत नाहीत आणि पटकन निघून येतात। आता या साच्यामध्ये थोडे थोडे इडलीचे पीठ भरावे। अगदीच पूर्णपणे हे साचे भरू नयेत, नाहीतर जेव्हा आपण इडली शिजवण्यासाठी ठेवतो तेव्हा हे पीठ ओव्हरफ्लो होऊन बाहेर येऊ शकते।
आता दुसरीकडे इडली पात्रामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करून ठेवलेले आहे. आता यामध्ये हे साचे ठेवावेत आणि 10 ते 15 मिनिटांकरिता मध्यम किंवा फास्ट गॅसवरती या इडल्या शिजू द्याव्यात. 10 ते 15 मिनिटांनंतर हे झाकण काढून पाहावे. इडलीचे पीठ चिकटत नाही आहे म्हणजे इडल्या झालेल्या आहेत. आता 10 मिनिटं या इडल्या थंड झाल्यानंतर या साच्यातून काढाव्यात. बघू शकताय आपण खूप पटकन या इडल्या निघत आहेत आणि फार जाळीदारही झालेल्या आहेत. इडली सर्व करताना त्याबरोबर नारळाची चटणी, सांबर किंवा टोमॅटोची चटणी आपण सर्व करू शकता. आणि आपणास ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.